विंचुर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी कोविड लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. या लसीकरण केंद्राचे उद्घाटन विंचूरचे सरपंच सचिन दरेकर आणि डॉक्टर पांडुरंग जाधव व डॉक्टर गावले मॅडम पत्रकार संघाचे संस्थापक किशोर पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. सध्या विंचूर परिसरात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, त्यामुळे आता या लसीने थोडे समाधान मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. विंचूर व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन यावेळी पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे यांनी केले आहे. परंतु विंचूर येथे लसीकरण केंद्र नसल्याने नैताळे व निमगाव वाकडा येथील आरोग्य केंद्रात लसीकरणाला जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह विंचूरचे सरपंच सचिन दरेकर, किशोर पाटील, डीबी कादरे यांनी विंचूर येथे लसीकरण केंद्र चालू करण्यास वेळोवेळी पाठपुरावा करून विंचूर येथे कोविशिल्ड लस उपलब्ध केली. यावेळी ज्येष्ठ नागरिक मधुकर दरेकर यांनी प्रथम लसीचा लाभ घेतला असून दुपारी 12:30 लस घेण्यासाठी विंचूरच्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लसीकरण केंद्रात सध्या 150 कोविशिल्ड लस उपलब्ध असल्याची माहिती यावेळी डॉक्टर पांडुरंग जाधव यांनी दिली. यावेळी सरपंच सचिन दरेकर, फिरोज मोमीन, पत्रकार संघाचे संस्थापक किशोर पाटील, राजेंद्र शिंदे, मिलिंद वाघ व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पांडुरंग जाधव, डॉक्टर गावले मॅडम, आरोग्य सेवक पुंड, CHO बडवर, आरोग्य सेविका जाधव, श्रीमती ठाकरे, मुन्नी कादरी, आशा सेविका, CHO श्रुती धांडगे, तसेच मायभूमीचे पत्रकार सुनील क्षीरसागर, भाऊसाहेब हुजबंद, दीपक घायाळ, मच्छिंद्र साळुंखे, रोहन सरोदे, प्रकाश जाजू, संदीप शिरसाट, तसेच ज्येष्ठ नागरिक रामचंद्र दरेकर, महाजन सर, सुभाष बोरशे व जयंत साळी, राजाभाऊ दरेकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, मायभूमी न्यूज, विंचूर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.